प्रत्येक कलाकाराची एक बाजू लोकांना दिसत असते पण लोकांना दुसरी बाजू माहिती नसते. पण ही एक बाजू आहे जी लोकांना माहिती नाहीये. ती तुला कुठली बाजू सांगायला आवडेल हे मलाही ऐकायला आवडेल, तुला जी वाटेल. म्हणजे एक मानसी मला माहितीये जी आईबाबांची खूप ओबिडियंट मुलगी आहे, ऐशानीची प्रेमळ आत्या आहे. येस आय नो दॅट. पण अशी एक बाजू आहे जी लोकांना माहिती नाहीये आणि ती तुला लोकांना सांगायची, ही आम्हालाही ऐकायला आवडेल. खरं तर माझं थोडंसं गुढीगुढी असं होतं, जो बबल आत्ताच नुकता फुटला आणि आता आणखीन फुटणार आहे ऑफिशियली, की मला ते बॅलन्स तो बॅलन्स करण्यासाठी म्हणजे कुठला बबल म्हणजे तुला आवडेल सांगायला आम्हाला? टिश्यू पेपर दे. बबल असा होता की आय वॉन्टेड टू यु नो गेट मॅरिड अँड हॅव माय फॅमिली अँड स्टफ लाईक दॅट, दॅट डिडंट हॅपन. येस, पण मग ते तू आता त्यातनं बाहेर आलीस पूर्ण, म्हणजे आल द कोर्ट प्रोसिजर्स आर डन. कारण ना एक खरं सांगू, तुझं लग्न ठरलं तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला होता. एव्हरी वन वॉज हॅपी की काहींचं असं होतं फायनली मानसी शी चोज समवन. येस, किंवा तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे आम्ही रील्स पण बघत होतो. सो आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की छान, दे आर हॅपी. लग्नामध्ये उतार चढाव सगळ्यांच्याच येतात, तर हु नोज बेटर देन मी, त्यामुळे ते होत असतं. पण जेव्हा अशी न्यूज आली की सेपरेशन झालंय किंवा, आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलं. खूप म्हणजे खूप. आपण भेटलो असू असं नाही, पण एखाद्या माणसाविषयी आपल्याला वाटतं वाईट, तसं वाईट वाटलं. पण नक्की काय चुकलं, काय चुकलं? बरोबर काहीच नव्हतं खरं तर. जसं तू म्हणाली त्याच्यातच उत्तर आलं, रील पुरताच खरं तर हा काय म्हणतो हा प्रवास होता. फक्त मीडिया पब्लिसिटी आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी होता. जे मला सांगण्यात आलं ते काहीच खरं नव्हतं, सगळंच यु नो फ्रॉडगिरी होती आणि ती पकडण्यात आली ॲक्च्युली लीगली. त्यामुळे आता ते कोर्ट कचेरी आणि त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तेच आहे की त्या चौकात मला खरं यायचं नव्हतं, कारण मला नेहमीच एक सून म्हणून, एक बायको म्हणून, किंवा यु नो आय वॉन्टेड टू हॅव माय ओन फॅमिली. तर ते स्वप्न माझं नो डाऊट लाईक आत्ता तात्पुरती अपुरं राहिलेलं आहे, ते मी पूर्ण करीनच, कारण प्रेमावरचा विश्वास माझा उडालेला नाही आहे. पूर्ण डेडिकेट केले होते तुझ्या आयुष्यातला काही का, तू तुझ्या इनलॉज बरोबर राहत होतीस किंवा ते सगळं आम्ही व्हिडिओ बघत होतो. हो, की तुझा युट्यूब चॅनल पण त्यावेळेला तू सुरू केला होता. मी तेव्हा नव्हतं केलं, मी त्यांच्या युट्यूब चॅनल वरती मला जास्त वापरण्यात आलं टू गेन महाराष्ट्रीयन व्ह्युअरशिप. आणि ते मला तेव्हा तेवढं हे नव्हतं वाटत, कारण हा आणि शेवटी कसं असतं भार्गवी ताई, रॅदर तू एक इन्स्पिरेशनच आहेस, तू पण त्यातून गेलेली आहेस. जेव्हा एक मुलगी, म्हणजे मी महाराष्ट्रीयन मुलगी असं नाही म्हणणार, कुठलीही मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा तिच्या सगळ्यात पहिले अपब्रिंगिंग हे आडवं येतं. आणि सगळ्यात पहिले जेव्हा खडतळ प्रवासात, जेव्हा लग्नात आपल्याला कळते की हा कुठेतरी प्रवास चुकलाय, आपण चुकीचा रस्ता पकडलाय चुकीच्या माणसाबरोबर, तेव्हा कुठलीही मुलगी आधी लग्न टिकवण्याचा प्रयत्न करते. ते मी केलं. सो एवढा काळ मी एकटीच होते आणि तो टिकवण्याचा मी अतोनात प्रयत्न केला, पण कुठेतरी मला असं झालं की नाही, आता हे डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. आणि लोकांसाठी एका कानातून दुसऱ्या कानापर्यंत पण मी खबर होऊ दिली नाही की मी, म्हणजे माझे फोटोज म्हणा किंवा पब्लिकली कुठल्याही मीडिया ओरिएंटेड असोसिएटेड कुठल्याही फुटेज म्हणा, हे असं कुठेही मी दाखवलं नाही किंवा भासवलं नाही की मी एकटी आहे. कारण अशा भरपूर गोष्टी होत्या की जे मी अनफॉर्च्युनेटली आता नाही सांगू शकत, पण त्यानंतर असं झालं की मी जेवढं एक पत्नी धर्म निभावला, मी फक्त मुलींना सांगू एकच गोष्ट इच्छिते आत्ता, कारण मी कुठल्याही पॉडकास्टवरती हे बोलू शकते पण मला तुझ्या पॉडकास्टवरती हा निरोप पोचवायचा आहे, की ममता ही फक्त आईची असावी, बायकोची नाही. आईनी ममता दाखवणं फार वेगळं आहे, पण बायकोनी जेव्हा ममता दाखवायला सुरुवात केली ना तेव्हा तो नवरा सुटलाच समजा. माझं तसं झालं, मी
बायको म्हणून नाही तर एक आई म्हणून सगळ्या गोष्टी केल्या, एक वडील म्हणून, एक भाऊ म्हणून, एक मोठी बहीण म्हणून सगळ्या गोष्टी केल्या, पॉकेट मनी देण्यापासून सगळ्या सगळ्या गोष्टी. पण काय असतात की त्याच्यात इतकंही कोणाला लाडवायचं, म्हणजे लाडवाय म्हणतात ना, लाडोबा बनवायचा नाही किंवा कोणाचे पंख कापायचे नाहीत, ज्याला त्याला उडायला ज्यांनी त्यांनीच शिकावं, किंवा ते माझं काम नाही, ते त्याच्या आईवडिलांचं काम आहे त्याला शिकवणं. आणि मला भरपूर ट्रोल केलं, महाराष्ट्रीयन मुलाशी लग्न नाही केलं म्हणून असं झालं, किंवा अजूनही लोकांना असं वाटतं की मी पैशासाठी लग्न केलं. ते खरं उलट आहे. ते खरं उलट आहे, कारण कुठेतरी मानसी नाईकचा अभ्यास केला गेला होता की तिला लग्न करायचं आहे, ती यु नो पारंपरिक, टिपिकल पारंपरिक मराठी पुणेकर मुलगी आहे, तिला देवधर्म करायला आवडतो, तिला घरात स्वयंपाक करायला आवडतो, तिला पूजा पाठ करायला आवडते, आणि माझ्या घरात तसंच वातावरण आहे. म्हणजे मी उंबरठ्यात आत आले की मी मानसी नाईक नसते, मी मनू असते. म्हणजे मला अगदी, म्हणजे मी धुणं भांड्यापासून झाडू पोता मी सगळं त्यांच्या घरी केलेलं आहे आणि मनापासून केलं. म्हणजे असं बिलकुल माझं नाही की ही कलाकार आहे तर ही कशाला झाडू मारेल, हे असं नाही. म्हणजे माझ्या घरात तसंही वातावरण अजूनही नाही आहे, त्यामुळे मी जे केलं ते खूप मनापासून केलं. सो आय एम ग्लोईंग फॉर अ रिझन की आय एम नॉट द प्रॉब्लेम. अँड यू आर आउट ऑफ इट नाउ, मी तो बाहेर पडलीस त्याचा. येस येस कम्प्लिटली, बिकॉज आय फील देर इज अ टर्म कॉल्ड नार्सिसिझम, जे आता खूप लोक वापरतात. तो आय वॉज लिव्हिंग विथ अ नार्सिसिस्ट पर्सन हु वॉज, म्हणजे जरी स्वतःची चूक असेल ना, तरी ती तुझी चूक आहे आणि तुझ्यामुळे मी ही चूक केली म्हणणारी लोक आहे ती, स्वतःच्या इतकी प्रेमात तुझ्यामुळे. असतात. येस हां येस, हां म्हणजे ते स्वतःचं एकतर ऍक्सेप्ट करत नाहीत आणि कुठेतरी मला हे चूक करायला भाग पाडलं हे तुझ्या ऍक्शनमुळे, अशी एकमेकांवरती यु नो पिनपॉइंट करणारी ही लोक असतात नार्सिसिस्ट, आणि ते कधीच स्वतःवरती घेत नाहीत. अँड दे मेक यू सेल्फ डाऊट युअर सेल्फ. सो मी सेल्फ डाऊट करून मी यु नो एक मुलगी लग्न करते, किंवा तिला तिची जी इच्छा असते, बकेट लिस्ट मधली नंबर वन इच्छा, लग्न करायचं, स्वतःची फॅमिली, आणि चुडा काय, चुड्यामध्ये फोटो काय, सिंदूर, चुटकी, हे सगळं आय हॅव डन इट ऑल, आणि प्रेमानी हा, कारण ते मला ते आपल्याला आवडतं. माहिती आहे, ते दिसत होतं. हा तुझ्या प्रेमाविषयी शंकाच नाही, कारण ते दिसत होतं तुझं ते प्रेम एक्झॅक्टली. होतं ते. तर ते जिकडे या लग्न संस्थेचं जे अनादर करतात, किंवा जे सप्तपदी असते, त्या सप्तपदीच्या प्रत्येक त्या आपण जेव्हा एक घेतो तेव्हा त्याचा काय अर्थ आहे, किंवा त्या होम हवनचा काय अर्थ आहे, त्या मेहंदीचा, त्या हळदीचा काय अर्थ आहे, ज्यांना माहितीच नाही आणि अनादर करायच्या पलीकडे माहिती नाही म्हटल्यावरती काय करणार ना. आणि कुठेतरी एक अरेरावी असते, अकड असते की किया तो क्या, तो अभी देख ले भाई. मी तर म्हणलं अभी तू अभी देख तू ले. देख ले. हाँ, पण यू आर आउट ऑफ इट, सो आय एम रिअली हॅपी. येस येस, आय एम आउट ऑफ आणि इट. मला बरं वाटतं की तू खूप जणींना थोडस, एक चार जणी जरी झाल्या तुझ्या वाक्याला, की तुम्ही बायको व्हायचा प्रयत्न करा, आई व्हायचा नाही, ज्याची जी बाजू आहे ते त्या ॲब्सोल्युटली. मुलींना कळलं, त्यातनं खरंच काही इन्स्पायर झालं तर खरंच कदाचित अशा अनेक गोष्टी घडणार नाहीत. नाही, मी एकच सांगते की ते तू पण अग्री करशील की लग्न संस्थेवरचा विश्वास आजकाल खूप उडत चालला आहे, त्यामुळे ज्याला आवड आहे ना संसाराची त्यांनीच लग्न करावं.